मुलांनो, आपण अल्डिहाइड किटोन आणि कार्बोक्झिलिक ऍसिड हा टॉपिक शिकत आहोत. मागच्या तासाला व्हिडिओमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड किटोन अँड कार्बोक्झिलिक ऍसिड स्टडी केलेला आहे. आजच्या आपण तासाला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड किटोन हे आपण अभ्यास करणार आहोत. पहा मुलांनो, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड किटोन, यामध्ये पहिला टेस्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट. मुलांनो, आपल्याला लॅबमध्ये जर दोन टेस्ट मध्ये, एका टेस्ट मध्ये अल्डिहाइड आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये जर किटोन हे दिलेलं असेल, तर आपण कोणकोणत्या टेस्टने हे अल्डिहाइड आणि किटोन कन्फर्म करू शकतो त्यासाठी हे टेस्ट आहे. मग या ठिकाणी अल्डिहाइड जो आहे, हा अल्डिहाइड ह्याचा आपण या ठिकाणी ऑक्सिडेशन जर केलं, अल्डिहाइडचं ह्या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी ह्याचं कन्वर्जन हा कार्बोक्झिलिक ऍसिडमध्ये होतो. COOH कार्बोक्झिलिक ऍसिडमध्ये हा होतो. वेन दिस अल्डिहाइड इट इज ऑक्सिडाइज्ड, देन इट इज कन्वर्टेड इन टू कार्बोक्झिलिक ऍसिड. मग या ठिकाणी आपल्याला असं सांगता येतं की हा जो अल्डिहाइड आहे हा काय आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. पहा मुलांनो, तुम्ही ऑक्सिडेशन रिडक्शन हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. द सबस्टन्स विच कॅन प्रोसीड्स द ऑक्सिडेशन रिॲक्शन इट इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग एजंट. जो सबस्टन्स ऑक्सिडेशन रिॲक्शन पूर्ण करतो त्या सबस्टन्सला आपण रिड्युसिंग एजंट असं आपण म्हणतो. मग मुलांनो, हा जो अल्डिहाइड आहे ह्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतो, कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये होतो. कारण हा जो अल्डिहाइड आहे, ह्या अल्डिहाइडला कार्बोनिल ग्रुपला हायड्रोजन ॲटम आहे. दिस कार्बोनिल ग्रुप इट इज अटॅच्ड विथ द हायड्रोजन ॲटम, देअरफोर इट इज ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्झिलिक ॲसिड. ऑक्सिडेशन म्हणजे इथं एक ऑक्सिजन वाढलेला आहे, त्याला आपण ऑक्सिडेशन म्हटलेलं आहे. COHचं कन्वर्जन C OH म्हणजे ऑक्सिजन ॲड झालेला आहे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. म्हणून या ठिकाणी हा जो अल्डिहाइड आहे त्याला आपण काय म्हटलेला आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हटलेला आहे. त्याच पद्धतीनं जर आपण हा जो किटोन आहे, R C OR, ह्या किटोनचं आपण ऑक्सिडेशन करू शकत नाही, ह्याचं कन्वर्जन कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये हा होत नाही, कारण हा जो किटोन आहे ह्याला हायड्रोजन ॲटम नाही. हा जो कार्बोनिल ग्रुप आहे किटोन मधला, ह्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम नाही, त्यामुळं ह्या किटोनचं कन्वर्जन आपण कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आपण करू शकत नाही. मग या ठिकाणी पुन्हा एकदा रिपीट करते, लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपल्याला जर दोन ऑक्सिडेशन रिॲक्शन करायला सांगितलेलं आहे, अल्डिहाइड वेन इट इज ऑक्सिडाइज्ड इट इज कन्वर्टेड इन टू कार्बोक्झिलिक ॲसिड. व्हाय? बिकॉज इट कंटेन द हायड्रोजन ॲटम टू द कार्बोनिल ग्रुप, देअरफोर इट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. म्हणून ह्याला आपण स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हटलेलं आहे. द किटोन इट डज नॉट अंडरगोज द ऑक्सिडेशन, इट डज नॉट कन्वर्टेड इन टू कार्बोक्झिलिक ॲसिड बिकॉज इट डज नॉट कंटेन द हायड्रोजन ॲटम टू द कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपला हायड्रोजन ॲटम नाही. देअरफोर दिस रिॲक्टिव्हिटी ऑफ द अल्डिहाइड अँड किटोन वी कॅन डिस्टिंग्विश बाय द डिफरंट टेस्ट. ह्यांचं जी रिॲक्टिव्हिटी आहे आपण वेगवेगळ्या टेस्टने, आपण ह्या ठिकाणी लॅबोरेटरी टेस्टने आपण करणार आहोत. मग पहिल्यांदा या ठिकाणी आपण पाहणार आहोत टेस्ट फॉर अल्डिहाइड. या ठिकाणी आपण वापरणार आहोत शिप्स रिएजंट
चिप्स रिएजेंट। मुलांनो हा जो टेस्ट आहे टेस्ट फॉर लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड अँड केटोन हा पॉइंट हा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे। बोर्डाला अनेक वेळा हा कन्सेप्ट विचारलेला आहे। मग आपण चिप्स रिएजंट वापरून अल्डिहाइड हा आपण कसा कन्फर्म करू शकतो या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। When this chips reagent, it is added into the aldehyde, it gives pink or red or magenta color. Paha, ha jo aldehyde ahe, RC double bond OH, haya madhe apan jar chips reagent takla, chips reagent apan jar haya madhe takla, तर ह्या ठिकाणी पिंक किंवा रेड किंवा मॅग्नेटा कलर, मॅग्नेटा म्हणजे काय मुलांनो, मॅग्नेटा म्हणजे विटकरी रंग या ठिकाणी तयार होतो। या रंगावरून आपण सांगू शकतो देअर इज द प्रेझन्स ऑफ अल्डिहाइड। पहा टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण अल्डिहाइडचं केमिक सोल्युशन घेतलं, अल्कोहोलिक सोल्युशन आणि त्यामध्ये आपण चिप्स रिएजंट टाकला, तर त्या ठिकाणी पिंक किंवा रेड किंवा मॅग्नेटा कलर तयार होतो। त्या कलरवरून सांगायचं आहे की जो घेतलेला केमिकल आहे हा काय आहे, अल्डिहाइड आहे। मग ह्यानंतर आपण सेकंड टेस्ट कन्फर्म करण्यासाठी आपण करणार आहोत, सेकंड आहे टोलन्स रिएजंट। सेकंड फॉर अल्डिहाइड टोलन्स रिएजंट, ह्यालाच आपण म्हणतो सिल्वर मिरर टेस्ट। ह्यालाच आपण काय म्हणतो, सिल्वर मिरर टेस्ट असं आपण म्हणतो। यामध्ये सिल्वर मिरर हा तयार होतो म्हणून ह्याला सिल्वर मिरर टेस्ट असं म्हटलेलं आहे। नाउ व्हेन द अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ द अल्डिहाइड इट इज ॲडेड इन टू द टोलन्स रिएजंट। आता टोलन्स रिएजंट म्हणजे काय, इट इज द अमोनियम सिल्वर अमोनियम नायट्रेट। टोलन्स रिएजंटलाच आपण काय म्हणतो, सिल्वर अमोनियम नायट्रेट असं आपण म्हणतो, सिल्वर अमोनियम नायट्रेट। वेन दिस अल्डिहाइड इट इज ॲडेड टू द सिल्वर अमोनियम नायट्रेट देन सिल्वर मिरर इज फॉर्म। सिल्वर मिरर म्हणजे काय, त्या ठिकाणी एक प्रकारचा सिल्वर सारखा चकाकी असलेला लेयर तयार होतो। जो एजी प्लस आयन आहे ह्या आयनचं कन्वर्जन मेटॅलिक सिल्वर मध्ये होतो। द एजी प्लस आयन इट इज कन्वर्टेड इन टू मेटॅलिक सिल्वर, देअरफॉर देअर इज द फॉर्मेशन ऑफ द सिल्वर लेयर, therefore it is called as silver mirror test। मग ह्यामध्ये आपण रिएक्शन पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो, जो अल्डेहाइड आहे, दिस अल्डेहाइड आर सी एच ओ प्लस टोलन्स रिएजंट ए जी एन एच थ्री ट्वाइस प्लस ओ एच मायनस प्लस ओ एच मायनस। पहा मुलांनो, अल्डिहाइड प्लस टू हा आहे टोल, ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, टोलन्स रिएजंट। हा आहे अल्कोहोल ओ एच मायनस आणि आहे सिल्वर अमोनियम नायट्रेट, ह्याचं रिएक्शन आपण कोणाबरोबर करणार आहोत, अल्डिहाइड बरोबर करणार आहोत। मग ह्या अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, आर सी ओ ओ मायनस कार्बोक्झिलेट आयन, कार्बोक्झिलेट आयन प्लस ह्याच्यामध्ये काय तयार होणार आहे, सिल्वर मेटल। हा काय तयार होतो, सिल्वर प्रेसिपिटेट मेटलमध्ये हा एजी प्लस जो आहे आयन ह्याचं कन्वर्जन सिल्वर मेटलमध्ये झालेलं आहे, प्लस अमोनिया गॅस प्लस वॉटर मॉलिक्यूल।
पहा मुलांनो, रिएक्शन महत्त्वाचं आहे. आपण अल्डिहाइड कन्फर्म करण्यासाठी त्यामध्ये टोलन्स एजंट जर टाकला तर या ठिकाणी हा काय तयार होतो, सिल्वर मिरर हा या ठिकाणी तयार होतो, म्हणून ह्याला सिल्वर मिरर टेस्ट म्हटलेला आहे. पहा अल्डिहाइड ह्याच्यामध्ये आपण टोलन्स रिएजंट टाकला. टोलन्स रिएजंट म्हणजेच काय, सिल्वर अमोनियम नायट्रेट AgNH3+ प्लस ह्याच्यामध्ये आपण हा अल्कोहोल आहे OH- ऍड केल्यानंतर या ठिकाणी अल्कोहोलिक टोलन्स रिएजंट घेतलेला आहे. मग या ठिकाणी हा जो अल्डिहाइड आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, कार्बोक्झिलिक ऍसिड. पहिल्यांदाच मी शिकवलेलं आहे अल्कोहोल इज ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्झिलिक ऍसिड बट किटोन डज नॉट ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्झिलिक ऍसिड. हा जो अल्डिहाइड आहे ह्याचं कार्बोक्झिलिक ऍसिडमध्ये आयनमध्ये हा कन्वर्जन होतो आणि या ठिकाणी सिल्वर Ag+ आयन जो आहे त्याचं कन्वर्जन सिल्वर मेटलमध्ये झालेलं आहे. त्या ठिकाणी सिल्वर लेअर तयार होतो, त्याला आपण सिल्वर टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर लेअर तयार होतो, त्याला आपण सिल्वर मिरर टेस्ट असं आपण म्हणतो. आणि बाय प्रॉडक्ट अमोनिया गॅस आणि वॉटर मॉलिक्युल हा तयार होतो. मग ह्या सिल्वर मिरर टेस्टवरून आपण असं कन्फर्म करू शकतो की दिलेला जो केमिकल आहे हा कोण आहे, अल्डिहाइड. जर त्यामध्ये सिल्वर मिरर टेस्ट तयार होत नसेल तर त्या ठिकाणी तो अल्डिहाइड नाही असं आपण म्हणू शकतो. मग ह्यानंतर तिसरा आपण या ठिकाणी रिएजंट वापरणार आहोत तो आहे फेलिंग सोल्युशन. आता फेलिंग सोल्युशन म्हणजे काय मुलांनो, या ठिकाणी क्युप्रस अल्कोहोलिक क्युप्रस जो आहे आयन त्याला आपण फेलिंग सोल्युशन म्हटलेलं आहे. वेन दिस फेलिंग सोल्युशन इट इज ॲडेड इन टू द अल्डिहाइड देन इट इज कन्वर्टेड इन टू कार्बोक्झिलेट ग्रुप कार्बोक्झिलेट आयन and this Cu+ iron it is converted into cuprous oxide. या ठिकाणी Cu+ आयनचं कन्वर्जन या ठिकाणी कशामध्ये होणार आहे, क्युप्रस ऑक्साईड मध्ये हा होतो. मग या ठिकाणी रिएक्शन पहा, अल्डिहाइड प्लस 2 Cu+ प्लस अल्कली NaOH KOH आपण अल्कली म्हणतो OH-. मग या ठिकाणी जो अल्डिहाइड आहे ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, कार्बोक्झिलेट आयन. हे लक्षातच ठेवायचं, अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होतो, कार्बोक्झिलेट आयन म्हणजेच कार्बोक्झिलिक ऍसिड. प्लस ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, फेलिंग सोल्युशन म्हणतो. फेलिंग सोल्युशन ह्या Cu+ आयनचं कन्वर्जन हा कशामध्ये होतो, क्युप्रस ऑक्साईड. हा कोण आहे, क्युप्रस ऑक्साईड मध्ये हा या ठिकाणी होतो. आणि या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल प्रेसिपिटेट तयार होतो आणि वॉटर मॉलिक्युल हा तयार होतो. मग ह्या रिएक्शन वरून आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो, यामध्ये हा जो क्युप्रस ऑक्साईड आहे हा कसा आहे, रेड पीपीटी. पहा मुलांनो, अल्डिहाइड कन्फर्म करण्यासाठी आपण तिसरा रिएजंट वापरलेला आहे फेलिंग सोल्युशन. वेन दिस फेलिंग सोल्युशन Cu+ अल्कली OH- इट इज कॉल्ड एज फेलिंग सोल्युशन इट इज ॲडेड इन टू द अल्डिहाइड देन दिस अल्डिहाइड इज कन्वर्टेड इन टू कार्बोक्झिलेट आयन अँड दिस Cu+ आयन इट इज कन्वर्टेड इन टू Cu2O क्युप्रस ऑक्साईड इट इज द रेड प्रेसिपिटेट. या रेड प्रेसिपिटेट वरून आपण सांगू शकतो की दिलेला जो केमिकल आहे हा काय आहे, अल्डिहाइड आहे. मुलांनो, आता आपण लॅबोरेटरी टेस्ट फॉर किटोन
हे आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. म्हणजे लॅब मध्ये किटोन हा कसा कन्फर्म करायचा, त्यासाठी आपण रिएजंट वापरणार आहोत, सोडियम नायट्रोप्रुसाइड रिएजंट. सोडियम नायट्रोप्रुसाइड रिएजंट हा आपण वापरणार आहोत. मग मुलांनो, हा जो किटोन आहे CH3CO CH3, हा किटोन आहे. एक्झाम्पल आहे ॲसिटोन. ह्याचं पहिल्यांदा आपण अल्कली बरोबर आपण या ठिकाणी रिॲक्शन करणार आहोत. अल्कली NaHKOH ला ह्यांना आपण अल्कली म्हणतो. ह्यातलं फक्त आयन घेतलेला आहे आपण, OH- हा काय आहे, अल्कली. मग हा जो किटोन आहे ह्याचं या ठिकाणी अनायनमध्ये कन्वर्जन होतो. हा जो किटोन आहे ह्याचं या ठिकाणी अनायनमध्ये, किटोन अनायनमध्ये कन्वर्जन हा होतो. देन दिस किटोन अनायन इट इज ॲडेड इन टू सोडियम नायट्रोप्रुसाइड. सोडियम नायट्रोप्रुसाइड FeCN5NO ह्याला आपण काय म्हणतो, नायट्रोप्रुसाइड आयन. नायट्रोप्रुसाइड आयन FeCN5NO 2- नायट्रोप्रुसाइड आयन इट इज ॲडेड टू किटोन अनायन. हा जो किटोन अनायन आहे, किटोन अनायन ह्याबरोबर जेव्हा आपण ॲडिशन करतो ह्या दोघांचं, तर या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स तयार होतो FeCN5NO देन CH3CO CH2 आणि 2- आणि 1 1-, एकूण किती निगेटिव्ह चार्ज तयार होणार, 3- असं या ठिकाणी तयार होतो. मग हा जो कॉम्प्लेक्स आहे ह्याचा या ठिकाणी कलर आहे रेड प्रेसिपिटेट ह्या ठिकाणी ह्या कॉम्प्लेक्सचा तयार होतो. मग ह्या रेड प्रेसिपिटेटवरून आपण आयडेंटिफाय करायचं आहे की दिलेला जो केमिकल आहे कोण आहे, हा किटोन. पहा मुलांनो, विद्यार्थ्यांनो, किटोनसाठी एकच आपण टेस्ट केलेला आहे बाय युझिंग सोडियम नायट्रोप्रुसाइड सोल्युशन. मग या ठिकाणी हा जो किटोन आहे, पहिल्यांदा त्याचा अल्कली बरोबर रिॲक्शन केल्यानंतर त्याचं अनायनमध्ये कन्वर्जन होतो, CH3CO CH2-, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो मुलांनो त्याला आपण अनायन म्हणतो, आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण कॅटायन म्हणतो. मग ह्या ठिकाणी हा जो किटोन आहे ह्याचं कन्वर्जन या ठिकाणी अनायनमध्ये तयार झालेलं आहे. दिस अनायन व्हेन इट इज मिक्स्ड विथ नायट्रोप्रुसाइड, सोडियम नायट्रोप्रुसाइड FeCN5NO2-, ह्या नायट्रोप्रुसाइड आयन बरोबर हा जो अनायन आपण किटोनचा ॲड केलेला आहे, तर या ठिकाणी एक रेड प्रेसिपिटेट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्याच्यावर निगेटिव्ह आयन आहे. या रेड प्रेसिपिटेट तयार झाला की आपण ओळखायचं आहे की दिलेला केमिकल हा काय आहे, किटोन आहे. रिॲक्शन थोडेसे मोठे आहेत, अवघड आहेत. विद्यार्थ्यांनो, व्यवस्थित रिव्हिजन केल्यानंतर हे आपण लक्षात ठेवू शकतो. मग ह्या तासाला आपण ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनो आपण पाहिलेलं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड किटोन. ह्यामधला पहिला आपण पाहिलेला आहे लॅबोरेटरी टेस्ट. ह्या लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण टेस्ट फॉर अल्डिहाइड आयडेंटिफाय करण्यासाठी आपण 3 रिएजंट वापरलेले आहोत. पहिला आहे शिप्स रिएजंट, दुसरा आहे टोलन्स रिएजंट आणि तिसरा आहे फेलिंग सोल्युशन. आणि किटोन आयडेंटिफाय करण्यासाठी आपण सोडियम नायट्रोप्रुसाइड हा आपण यूज केलेले आहोत. धन्यवाद.